नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विम्याबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय आजपासून राज्यात लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजना फसल विमा करावो सुरक्षा कवच पावो खरीप सन दोन हजार चोवीस महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे आता योजनेच्या प्रमुख बाबी सहभाग प्रक्रिया विमापात्र शेतकरी कर्जदार बिगर कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी कर्जदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करायचा नसेल त्यांनी अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणं आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल आता बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत सी एस केंद्रात पी किंवा संकेतस्थळावर अंतिम मुदतपूर्वीच जमा करावी कुळाने अगर भाडेपट्टी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार म्हणजे रजिस्टर ॲग्रीमेंट या ठिकाणी अपलोड करणं बंधनकारक आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकऱ्यासाठी पीक विमा हप्ता फक्त एक रुपया प्रति अर्ज विमा संरक्षित बाबी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपीट भूसलन विमा संरक्षित क्षेत्र या ठिकाणी झाल्यास डग फुटी वीज कोसळल्यामुळं लागणारी नैसर्गिक आग व काढणी पश्चात नुकसान भरपाई गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर चौदा दिवसापर्यंत झालेल्या नुकसानाची पूर्वसूचना नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत म्हणजे क्रॅप इन्शुरन्स ॲप किंवा कृषी रक्षक संकेतस्थळ सहायता क्रमांक संबंधित बँक कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू होईल योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पीक कापणी प्रयोग निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाचा उंबरठा उत्पादनाशी तुलना करून घेणाऱ्या गटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई ही निश्चित केली जाते आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता बँक व सी एस सी केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी त्वरित आपण बँक शाखा सी एस सी केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल याची खात्री करा असं सांगण्यात आलेलं आहे तर योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ती या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अथवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना ह्या लागू आहेत अधिसूचित पिके अधिसूचित महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नदीच्या बँक शाखेत किंवा सहकारी पदपुरवठा संस्था यांच्याकडे उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीक विम्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा